आता कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा टॉप 10 च्या माध्यमातून झटपट आढावा घेऊयात. राज्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम आता संपत आलाय. राज्यातील 87 साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अद्यापही सुरू आहे, तर कारखाना क्षेत्रातील ऊस संपेपर्यंत हे कारखाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचं यावेळी साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आलंय. सांगलीतील 17 साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपलाय, तरी हंगामात 87,11,408 टन ऊसाचं गाळप करत 97,83,339 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. जिल्ह्यातील 19 पैकी 2 कारखान्यांमध्ये ऊस गाळप हा आता सुरू देखील होऊ शकला नसल्याचं माहिती कळतीय. लातूर इथल्या उदगीर तालुक्यात नागल गावात ऊस जळून खाक झालाय. शिवराज फुसकटे यांच्या शेतात शॉर्ट सर्किट झाल्यानं जवळपास 8 एकर शेतातला ऊस हा जळून खाक झाल्याचं कळतंय. तर या आगीत सुमारे यावेळेस 1,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. तर शेतातून गेलेल्या तारेमध्ये शॉर्ट सर्किट असल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जातोय. होळीनंतर उन्हाचा कडाका वाढू लागलाय. अकोल्यात मागील 2 दिवसात 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर मार्च अखेर तापमान 40 पुढे गेल्यानं एप्रिल आणि मे महिन्यात नागरिकांसाठी तापदायी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. तर हवामान खात्यानं आता पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न देखील केले जात आहेत. तर आता जिल्ह्यातील 240 गावांना तब्बल 386 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर 205 विहिरींचं अधिग्रहण देखील करण्यात आलंय. एप्रिल ते जून असा टंचाईचा कृती आराखडा देखील जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलाय. या संदर्भात अंदाजे 16,21,00,000 रुपये खर्च होऊ शकतात असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात पाणी टंचाई भासते 11 गावं आणि 32 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय, तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई भासू लागल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले. मालेगाव मनमाड मधील ग्रामीण भागात वातावरण ढगाळ झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील काही दिवस उष्णतेची लाट संपूर्ण ग्रामीण भागात होती, तर आता अवकाशात अचानकच काळे ढग दाटून आले असून पावसाळी वातावरण देखील तयार झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय. धुळ्यात उकाडा प्रचंड वाढला असतानाच अवकाळी पाऊस झालाय. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिकांची मात्र पुरती तारांबळ उडाली होती, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिकं देखील धोक्यात आली आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतोय. मागील 8 दिवस जळगाव जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं, मात्र अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्यानं तापमानात मोठी घट पाहायला मिळाली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी देखील कोसळल्यात. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे आरोग्यावरती परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते, तसेच पिकांना देखील आता बदलत्या वातावरणाचा फटका हा बसू शकतोय. नंदुरबार शहरासह ग्रामीण भागात वातावरण ढगाळ झालं होतं, तसेच दुपारी हलक्या पावसाच्या सरी देखील काही ठिकाणी पडल्याच्या पाहायला मिळाल्यात. तर अवकाळी पावसाचा जोर वाढल्यास कापणी करून ठेवलेल्या ज्वारी मका गहू आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. यानंतर बातम्या सविस्तर पाहूयात. येत्या मान्सूनच्या हंगामात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर प्रशांत महासागरातील वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आता यावेळेस हे बदल समाधानकारक असल्यानं आता मान्सून देखील समाधानकारक असल्याचं बोललं जात आहे. तर आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन हवामान केंद्रानं हा अंदाज वर्तवल्याचं कळतंय. तर या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास बळी राज्यासाठी ही आनंदाची बातमी ठरेल असं देखील बोललं जात आहे. उन्हामुळे जशी मानवी शरीराची लाही लाही होते, त्याप्रमाणेच जनावरांना देखील वाढत्या उन्हाचा त्रास होतोय. उन्हाचा पारा वाढल्यानं जनावरांची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. जनावरांची उन्हाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलंय. तर पैठणमधील पशुसंवर्धन विभागानं ही यावेळेस आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे. चाऱ्याची व्यवस्था त्यांना ठेवणे, तिसरं त्यांना उन्हाच्या वेळेला
चारा न सोडणे, सकाळच्या वेळेस चारून आणले तर म्हणजे त्यांना उन्हापासून बचाव करता येईल. तसेच सावलीची व्यवस्था त्यांना पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्यांना शेडमध्ये दुपार ठेवलं तर त्याच्यापासून जे त्यांना होणार नुकसान आहे ते होणार नाही. तिसरी गोष्ट, दुभत्या गायींकरता स्पेशली त्यांना पाण्याची आणि खाद्याची चांगली व्यवस्था केली तर त्यांचं दूध उत्पादन कमी होणार नाही. पाहुयात पुढची बातमी. पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबी पीक घेतलं जातं, मात्र फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची उत्पादकता घटत असते, फळांचा आकार लहान होत जातो. अशा परिस्थितीत शेतकरी नवीन बागेच्या लागवडीकडे वळतात, त्यामुळे खर्च वाढून नवीन उत्पन्न उशिरा मिळतं. मात्र सुधारित तंत्रज्ञान, योग्य छाटणीचा वापर करून फळबागांचं पुनरुज्जीवन देखील करता येतं. योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच याचा फायदा हा फळबागायतदारांना होतो असं काही तज्ज्ञांचं मत आहे. पाहुयात पुढची बातमी. यंदा मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे दुष्काळाचं सावट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यातील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 5 जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुष्काळामुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे. तसेच 1109 विहिरींचं अधिग्रहण देखील करण्यात आलंय. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असल्यानं येणाऱ्या काही दिवसांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. पाहुयात पुढची बातमी. साताऱ्यातील औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी आरक्षित करण्यात आलं होतं, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे 4 गावांचा समावेश केल्यानं बारमाही योजना 8 माही झाल्याचा आरोप करत यावेळेस ग्रामस्थांनी या ठिकाणी थालीनाद आंदोलन केलं आहे. त्यामुळे वाढीव 4 गावांना लागणारं पाणी नव्यानं आरक्षित करावं या मागणीसाठी औंधमध्ये दत्ताभाऊ जगदाळे हे उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर गेल्या 9 दिवसांपासून औंधमध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावत चालल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तर शासनानं जगदाळेंच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी यावेळेस ग्रामस्थांनी केली आणि यावेळेस ग्रामस्थांनी थाळीनाद आंदोलन देखील केल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले जात आहेत. इम्तियाज, आपण पाहतोय 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेसंदर्भात खरं तर या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, कारण 4 गावांचा बेकायदेशीरपणे समावेश केल्याचा आरोप या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलाय. काय माहिती कळते या उपोषणासंदर्भात? नक्कीच वर्षा, सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यातला जो भाग येतोय म्हणजे औंध, खटाव, मान, मायणी हा परिसर पूर्णतः सध्या दुष्काळाच्या दहाकतेनं होरपळून निघालेला आहे. आणि स्थानिक जे तिथले जे दुष्काळग्रस्त आहेत आणि तिथले जे लोक आहेत ते पूर्णतः लोकप्रतिनिधींवर कमालीची नाराजी व्यक्त करतायत. एकंदरीत पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांमध्ये वणवण फिरण्याची वेळ त्या परिसरातील आणि त्या दुष्काळी पट्ट्यातील लोकांवर आलेली आहे. अशीच औंध गावातील सुद्धा परिसरातील त्या 16 गावातल्या परिसरातील नागरिकांची सुद्धा अशी आहे. पाण्यासाठी त्यांनी टाहो फोडलाय. गेल्या 8 ते 9 दिवसापासून दत्ताभाऊ जगदाळे हे उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत, मात्र अद्यापही लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनानं या उपोषणाची दखल देखील घेतलेली नाही. संपूर्ण 16 गावातल्या महिला मुलांसह वृद्ध लोक सुद्धा या उपोषणाला त्यांना साथ देत आहेत. फक्त मागणी एवढीच आहे की पाण्यासाठी त्यांची कुठली परिस्थितीमध्ये त्यांची अडचण दूर व्हावी आणि पाणी त्यांना मुबलक मिळावं यासाठी त्या उपोषणाला बसले आहेत. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी देखील दुष्काळग्रस्त येथील औंध परिसरातील 16 गावातील नागरिक त्या ठिकाणी बोलून दाखवत आहेत. अगदी इम्तियाज, गेल्या 9 दिवसांपासून खरं तर हे उपोषण सुरू असल्याचं तुम्ही आता सांगितलंय. सध्या दत्ताभाऊ जगदाळे यांची प्रकृती नेमकी कशी आहे? आता त्या ठिकाणी परिस्थिती त्यांची पूर्णतः प्रकृती खालवत चाललेली आहे, कारण 9 दिवस उपोषण उन्हाळा तीव्र मोठ्या प्रमाणात ठिकाणी आहे. ऊन लाही लाही म्हणून सांगताय. पाण्यासाठी आधीच तिथे त्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि अशा परिस्थितीवर जे उपोषणाला बसते स्थानिक ग्रामस्थ त्यांना म्हणतात की उपोषण थोडंसं सोडा, कारण तुमची प्रकृती खालावत चाललेली आहे. आरोग्य विभागाची लोक देखील त्या ठिकाणी म्हणावं असं तिथे लक्ष देत नाहीये. अगदीच. त्यामुळे आता येणाऱ्या काळात प्रशासन कशा पद्धतीने दखल घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. इम्तियाज, उपोषणासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
पाहूयात पुढची बातमी. मानद पशु कल्याण संस्थेतर्फे मालेगाव तालुक्यामध्ये गोरक्षकांनी यावेळेस अनोखी मोहीम सुरू केल्याचं कळतंय. दुष्काळात ज्या पशुपालकांना आपल्या जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करता येत नाही, त्या पशुपालकांच्या पशूंच्या चारा पाण्याची सोय या गोशाळेत करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांनी या मोहिमेबद्दल यावेळेस आभार देखील मानल्याचे पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाच्या परिस्थितीचे संकट मोठे असताना त्याची झळ आता कुठेतरी मालेगाव तालुक्याला देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता पशुपालक गोपालक हे देखील चिंतेत झाले आहे. मात्र मालेगाव तालुक्यातील गोरक्षकांनी एक अनोखी मोहीम उघडली असून त्या मोहिमेची चर्चा पूर्ण तालुक्यात होणार आहे. गोरक्षणाचं काम मी 10 वर्षापासून करत आलेलो आहे. आतापर्यंत सध्या मालेगावात इतका दुष्काळ वाढलाय की पाणी पाऊस नसल्यामुळे चाराची टचाई भाजली, चाराची टचाई भाजल्यामुळे शेतकरी हा परेशान झालाय. कारण चाराच नाहीये, त्याच्यामुळे गोवंश पोसायचा कसा? तर काही शेतकरीकडे आपलं जी गोवंश आपण अभियान राबवली, आपले शेतकरीकडे बांध आपले गोरक्षक जातात, जातानंतर त्यांना विचारतात तुमच्याकडे किती गायी आहेत? चार गायी आहेत. चार गायीमध्ये जर 2 गायी दूध देणार आहेत, 2 गायी भाकड आहेत, काही कामाच्या नाहीत, त्यांना काय करायचं? तर त्या विषयावर त्यांच्याशी बोलून त्यांची समजूत घालून कदाचित ते व्यापारीला विकणार असणार तर त्यांना आपण गोदान करण्यासाठी आपण आग्रहाने विनंती करतो. आणि यासाठी ते आपल्याला प्रतिसाद भरपूर प्रमाणे आपल्याला मिळत आहे त्या गोष्टीचा. माझ्याकडे 2 गोवंश होत्या, म्हाताऱ्या होत्या. त्या आता चारा पाण्यामुळे त्या म्हणजे जड जात होत्या, त्याच्यामुळे आम्हाला गोरक्षक भेटले. ते म्हणे व्यापाऱ्याला देण्यापेक्षा गोशाळा आहे त्या, त्यासाठी आम्ही त्या गोशाळा दिली. आमच्या इथं 2-3 गोवंश होते. तर ते थोडी दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं आम्ही ते व्यापाऱ्याला विकणार होतो. पण आपले दिलीप भाऊ आमचे पुतण्या, त्यांनी सांगितलं बोला ललित भाऊशी संपर्क केला, गोशाळा आहे भाऊ मुंगशाला, तिथं आम्ही जनावर देऊन टाकले. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. मालेगावमध्ये पंतप्रधान मंत्री पीक विमा योजनेसंदर्भात 109 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र तालुक्यातील 27 गावांना वगळल्यानं यावेळेस शेतकरी संतप्त झाले आहेत. तर यावेळेस प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात यावेळेस 27 गावांना वगळल्यानं या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर मात्र तालुक्यातील 27 गावांना वगळल्यानं यावेळेस शेतकऱ्यांनी संतप्त अशी भावना देखील दिल्याचं कळत आहे. तर ओरिएंटल पीक इन्शुरन्स कंपनीनं महसूल मंडळात पावसामध्ये आता 3 ते 4 आठवड्यांचा खंड नसल्यानं यावेळेस 27 गावांना अपात्र केल्याचं सांगितलं. याविषयी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी, आपण तो पाहूयात. पंतप्रधान पीक विमा योजनेतून या लाभातून मालेगाव तालुक्यातील जवळपास 27 गावांना वगळण्यात आल्याने येथील शेतकरी संतप्त झाला असून या शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणि कृषी विभाग मालेगाव येथे निवेदन देऊन आपली मागणी मांडली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. 27 ते 30 गावांना प्रधानमंत्री पीक विमापासून अपात्र ठरवण्यात आलेले आणि ही जी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे किंवा ज्या अदर कंपनी आहेत यांचं म्हणणं असं आहे की सदर महसूल मंडळात 3 ते 4 आठवड्याचा खंड न पडल्यामुळे पावसाचा आम्ही या गावांना अपात्र करत आहोत. परंतु हास्यास्पद गोष्ट अशी की तालुका हा दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे आणि ही जी 27 गावं आहे ही माळमाथा दुष्काळग्रस्त पट्ट्यातली गावं आहे. आणि अशी असताना ही कंपनी शासनाची आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक पकडण्याचं काम करते. या महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापकाची जी केंद्र यांनी इन्स्टॉलेशन केलेले आहेत हे पूर्णपणे वर्किंग पोझिशनमध्ये नाही. आचारसंहिता संपेच्या आत जर आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा जर दिला नाही तर आम्ही यांच्यावरती PIL दाखल करणार आहोत, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आम्ही दाखल करणार आहोत. त्या जर नाही केलं तर भविष्यात याचा आम्ही उद्रेक होईल. या 27 गावांनी 30 ऑगस्टलाच पाणी आरक्षित करावं आणि तसेच चारा टंचाई ह्या उभ्या राहाव्यात यासाठी निवेदन दिलं होतं. आणि हे असताना देखील कंपनीने 45 दिवसाचा नियम मोडून केवळ 13 मार्चला म्हणजे कंपनीची कुठेतरी शासनाची प्रशासनाची मिलीभगत असल्याचं मी स्पष्ट बोलतो. कारण आचारसंहिता लागण्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर मेलने कंपनी उत्तर जेव्हा देते तेव्हा ह्या कंपनीच्या विरोधात कडक कारवाई जर ह्या शासनाने केलीच नाही तर आम्ही PIL मार्फत त्यांना तक्रार करणार आहोत. आम्ही पंतप्रधान पीक विमा काढला 1 रुपयाचा तोही आता खोटा ठरतोय असं आमचं म्हणणं आहे. एकंदरीत आपण बघितलं असेल की आचारसंहितेचं पालन कुठेतरी शेतकऱ्यांनी केलं असून हे आंदोलन न छेडण्याचा इशारा दिला. मात्र आचारसंहिता संपल्यावर हे आंदोलन तीव्र करणार असून आणि शेतकरी कुठेतरी एक विमा कंपन्यांवर कुठेतरी केससुद्धा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. केंद्र शासनाचे जे काही निकष आहे तर एका दिवसाला 2.5 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जर पाऊस जर पडला
आणि तो जर ॲटोमॅटिक वेदर स्टेशन म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये जर नोंद जर झाली तर तो रेनी डे धरला जातो आणि 108.92 कोटी रुपये म्हणजे साधारणतः 109 कोटी रुपये ह्या तालुक्याला मालेगाव तालुक्याला हा प्राप्त झालेले आहे दुष्काळी अनुदान म्हणून. तर ही मागणी जी आहे तर जरी ह्या शासन निकषाप्रमाणे जरी बसत नसले तर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलंच आहे हे जे काही प्राप्त निवेदन जे आहे तर ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आणि विमा कंपनीला जे काही आहे तर ते पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तब्बल 13,000 शुगर किंग जातीच्या कलिंगडाचं विक्रमी असं उत्पादन घेण्यात आलंय. लक्ष्मण कुराडे आणि प्रकाश आखाडे या दोन शेतकऱ्यांनी 3 एकर शेतात हे विक्रमी असं पीक घेतलंय. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडाला चांगली मागणी असल्यानं 12 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळतोय. तर या पिकातून उत्तम असा नफा देखील मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर दुर्गम भागात त्यांनी केलेल्या या प्रयोगाचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे. हवामानाच्या बदलाच्या संकटावरती आता मात करत त्यांनी ही शेती फुलवल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी, आपण तो पाहूयात. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामध्ये गोशटवाडी गावातल्या दोन शेतकऱ्यांनी एकत्र येत 3 एकर क्षेत्रामध्ये साधारण 13,000 पेक्षा जास्त झाडा कलिंगड पिकाचं लागवड केलेलं आहे. शुगर किंग नावाच्या कलिंगड पिकाची ही लागवड केल्यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. खरं तर आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत या शेतकऱ्यांनी धाडसी पाऊल टाकलेलं आहे आणि या हे पीक जे आहे ते शेतींनी त्यांच्या शेतामध्ये घेतलेलं आहे. आपण सध्या या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही जी आपण कलिंगड पाहतो हीच ही शुगर किंग नावाची कलिंगड आहे. साधारण 3 ते 3.5-4 किलोपर्यंत ही कलिंगड कलिंगडाचं वजन आहे. यातून ते त्यांना मोठ्या प्रमाणात हे कलिंगडाचं पीक देखील घेतलेलं आहे. खरं तर आपण पाहिलं तर या संपूर्ण शेतीसाठी त्यांना खर्च देखील तितकाच झालेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मजुरांच्या सहाय्यानं सध्या ही कलिंगडा काढण्याची जी प्रक्रिया आहे ते सध्या सुरू आहे आणि या कलिंगडांना सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगलं उत्तम मार्केट देखील उपलब्ध झालेलं आहे. खरं तर या कलिंगडांना 12 ते 15 रुपयेपर्यंतचा किलोला दर जो आहे तो मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे आणि यामुळं ह्या शेतकऱ्यांना देखील याच्यातून नफा चांगला मिळण्याची शक्यता देखील आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिस्थिती ह्या भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या दोन शेतकऱ्यांनी धाडसी पाऊल उचललेलं होतं आणि यातून यांनी त्यांनी हे 13,000 या शुगर किंग जातीची जी कलिंगडांची रोपांची लागवड केली होती आणि यासाठी त्यांनी ड्रिपच्या सहाय्यानं देखील 6x6 सरी पाडून त्याच्यावरती हे पीक घेतलं गेले होतं आणि त्यातून त्यांना जे उत्पन्न आहे ते मोठ्या संख्येनं मिळण्याची अपेक्षा देखील आहे. सध्या या कलिंगडाची जी साईज कलर आणि गोडी देखील चांगली असल्यामुळं या कलिंगडांना देखील चांगली मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे. यामुळे आता या दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या धाडसाचं या परिसरातून देखील कौतुक केलं जात आहे कारण या ठिकाणी या भागड पीक घ्यायचं म्हणलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक देखील असती आणि ही संपूर्ण गुंतवणूक आहे ती वरुण राजाच्या भरोश्यावरती केली जाते. मात्र यंदा त्यांना या संपूर्ण वरुण राजानं साथ दिलेली आहे, त्याचबरोबर हवामान देखील साथ दिल्यामुळे हे जे पीक आहे तिथून त्यांना उत्पन्न चांगला नफा मिळण्याची देखील जी शक्यता आहे ती त्यांनी आता या ठिकाणी वर्तवलेली आहे. खरं तर या संपूर्ण त्यांचा हा प्रयोग बघून इतर शेतकऱ्यांनी देखील अशा कलिंगडाची शेती केल्यास त्यांना उत्तम नफा देखील मिळेल असं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. आम्ही धाडस केलं म्हणजे आम्ही आता शेतीला या रानटी जनावरापासून कंटाळलो फार आणि आम्ही ह्या शुगर किंग जातीची व्हरायटी लावलेली आहे. शुगर आम्ही पहिली गोल व्हरायटी करायचो, गोल व्हरायटी फार उत्पन्न आम्हाला आढळत नव्हतं म्हणून शुगर किंग जातीची व्हरायटी करून आम्ही 1 जवळजवळ 2.5 ते 3 एकर शुगर किंग लागवड केली आहे. 14,000 रुपये बसवलेत तर त्यातून आम्हाला म्हणजे आर्थिक नफा म्हणजे असा काही फारसा नाही आहे पण जेमतेम आपला आहे. पाहूयात पुढची बातमी. उच्च शिक्षण घेत मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं पंढरपुरातील एक तरुण शेतकरी सध्या शेतीकडे वळलाय. वातावरणाचा अंदाज घेत आणि पाण्याचं योग्य नियोजन करत हनुमंत जाधव या शेतकऱ्यानं बोराचं पीक घेत चांगलं उत्पन्न कमवलंय. तर हनुमंत जाधव यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी, आपण तो पाहूयात. इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या शेतीमध्येच नवनवीन प्रयोग करून बोराच्या शेतीतून लाखो रुपयाचं उत्पादन घेणारा इंजिनियर हनुमंत जाधव आपल्यासोबत आहेत. आता आपण पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावामध्ये आहोत. हनुमंत, आपलं शिक्षण कितवीपर्यंत झालेलं आहे आणि आता ही बोराची शेती करताय, किती वर्ष झाली शेती करताय आणि यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं? माझं नाव हनुमंत बाळासाहेब जाधव, राहणार खर्डी तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे फेपटेक कॉलेज संगोला.
आणि मी नंतर 2-3 वर्ष नोकरीला पण प्रयत्न केला, पण पगार नसल्यामुळं परवडेना म्हणून आमची जी पारंपरिक शेती होती बोराची त्याच्यातच मी सगळं करतो आहे आता। तरी साधारणतः आमच्याकडं एकदा जर बोराचं झाड लावलं तरी साधारणतः 35 वर्ष ते टिकतं, त्याला खत पाणी जर दिलं तर एक झाड 35 वर्ष जर टिकतं आहे। आणि आपल्याला ह्या बोराच्या शेतीत ना जवळपास 4.5-5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न भेटून जात आहे। मग त्याला एकंदरीत एकरी खर्च किती येतो? एकरी 40-50 हजार रुपये खर्च येतो त्याला, साधारणतः एकरी 40-50 हजार रुपये खर्च येतो। लिक्विडपासून छाटणीपर्यंत सगळा खर्च 40-50 हजार रुपये येतो, तरी निव्वळ प्रॉफिट 3-4 लाख रुपये तर राहतं आपल्याला वार्षिक यातनं। एकरी एवढं प्रॉफिट राहतं एकरी। आता तुमची बाग किती आहे? आपली 2 एकर बाग आहे साधारणतः। आपल्याकडं 35 वर्षापासून आपण शेती करतोय, 35 वर्षाची झाड होती आपण काढून टाकलेत, हे नवीन झाड लावलेत आता, ह्याला 2-3 वर्ष झाले लावणे। हनुमंत जाधव सारखा इंजिनिअरिंग केलेला युवक आता वर्षाकाठी लाखो रुपये उत्पादन घेतोय। अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। आता बातमी महत्त्वाची आहे, कारण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थातच मनरेगाच्या मजुरीमध्ये देशात वाढ करण्यात आली आहे। राज्यानुसार ही वाढ 4-10% करण्यात आली आहे, तर नवीन दरांनुसार महाराष्ट्रात आता प्रतिदिन 297 रुपये इतकी मजुरी मिळेल, तर हरियाणामध्ये सर्वाधिक म्हणजेच 374 रुपये इतकी मजुरी असणार आहे। दरम्यान राज्यनिहाय मनरेगा मजुरीचे दर नेमके काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हरियाणात 374 रुपये, अरुणाचल प्रदेश मध्ये 234 रुपये, तर महाराष्ट्रात 297 रुपये इतकी मजुरी देण्यात येणार आहे। तर आपण पाहतोय मनरेगाचे राज्यनिहाय दर नेमके कसे आहेत। नागालँड मध्ये 234, सिक्कीम मध्ये 374, गोव्यात 356, तर आंध्र प्रदेशात 300 रुपये, उत्तर प्रदेश मध्ये देखील 236 रुपये असे मनरेगाचे मजुरीचे दर असणार आहेत। तर उत्तराखंड मध्ये 237, पश्चिम बंगाल मध्ये 250 असे हे दर असणार आहेत मनरेगाचे राज्यनिहाय दर। आपण पाहतोय मजुरी नेमकी किती रुपये देण्यात येऊ शकते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर पश्चिम बंगालमध्ये 250, तमिळनाडूमध्ये 319, तेलंगणामध्ये 300 रुपये इतकी मजुरी दिवसाला मिळू शकते, तर बिहारमध्ये 228, गुजरातमध्ये 280 आणि कर्नाटकमध्ये 349 रुपये मजुरी दिली जाऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।